हाय मुलांना आज आपण बघणार आहोत लेसन नंबर टू मोशन्स ऑफ द अर्थ तर मोशन म्हणजे फिरणे आणि अर्थ म्हणजे पृथ्वी पृथ्वीचे फिरणे हे आपण या लेसन मध्ये बघणार आहोत रोटेशन रोटेशन म्हणजे परिवलन ट्राय दिस हे करून बघा टेक अ टॉप स्पिन इट अँड ऑब्झर्व इट्स मुवमेंट असा टॉप घ्या टॉप म्हणजे भवरा घ्या तो फिरवा आणि त्याचं फिरण्याचं तुम्ही निरीक्षण करा द टॉप टर्न्स अराउंड इट सेल्फ हा भोवरा आहे तो स्वतःभोवतीच असा गोलगोल गोलगोल फिरतो एनी ऑब्जेक्ट दॅट टर्न्स अबाउट इट सेल्फ ऍक्च्युअली टर्न्स अराउंड अ सर्टन इमॅजिनरी लाईन आता कोणताही कोणतीही वस्तू जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा ती एका इमॅजनरी म्हणजे ही लाईन नाहीये पण आपल्याला असं जाणवतं की ती लाईन लाईनभोवतीच फिरत आहे तर तिला म्हणतात इमॅजनरी लाईन म्हणजे काल्पनिक लाईन आहे ही आणि आपल्याला असं वाटतं आपण अशी कल्पना करतो की तो या लाईनच्या भोवतीच तो गोल 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 फिरत आहे द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट द टर्निंग ऑफ अन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड रोटेशन अँड द इमॅजिनरी लाईन अराउंड विच इट रोटेट्स इज कॉल्ड द ऍक्सिस ऑफ इट्स रोटेशन मग अशा प्रकारे वस्तूचं स्वतःभोवती फिरणं आहे तर त्याला रोटेशन म्हणजेच परिवलन असं म्हटलं जात आणि ज्या इमॅजिनरी लाईनच्या ज्या काल्पनिक लाईनच्या काल्पनिक रेषेच्या बरोबर त्याच्या बाजूने तो फिरत असतो परिवलन करत असतो तर त्या लाईनला म्हणतात ऍक्सिस ऍक्सिस म्हणजे मराठीत त्याला अक्ष असं म्हटलं जात द अर्थ रोटेशन पृथ्वीचं परिवलन आपण बघूया ट्राय दिस हे करून बघा टेक अ ग्लोब लाईक द वन इन द पिक्चर अँड स्पिन इट तर अशा प्रकारे पृथ्वीचा ग्लोब भेटतो ओके okay? तर अर्थचा ग्लोब घ्यायचा आणि त्याला स्पिन करायचं म्हणजे फिरवायचं आहे नोट द लाईन अराउंड विच इट रोटेट्स मग तो फिरताना कोणत्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरतोय तर हे तुम्ही बघा नाव टेक अ प्लम्ब लाईन अँड होल्ड इट क्लोज टू द ग्लोब ॲज शोन इन द पिक्चर आता एक प्लम लाईन घ्या प्लम लाईन म्हणजे ही अशी असते तर ती घ्या आणि ती त्या ग्लोबच्या जवळ या पृथ्वीचा जो गोल आहे हा त्याच्या जवळ ती पकडा इफ यू कॅन नॉट गेट अ प्लम लाईन जर तुमच्याकडे तशी प्लम लाईन नसेल टाय अ लॉंग थ्रेड टू अन इरेझर अँड मेक वन तर इथे तुम्ही इरेझर घेऊ शकता आणि त्या इरेझरला इरेझरला एक मोठा दोरा बांधून तुम्ही अशी ही प्लम लाईन तयार करू शकता तर तुमच्या लक्षात आलं काय करायचंय पृथ्वीचा गोल घ्यायचा हा पृथ्वी गोल घ्यायचा त्याला स्पिन करायचंय म्हणजे गोल गोल फिरवायचा आहे कोणत्या लाईनच्या भोवती तो फिरतो हे ऑब्झर्व करायचं आहे आणि मग असा एक प्लम लाईन घ्यायची आहे आणि ती इथे पृथ्वीच्या गोलाजवळ पकडायची आहे ओके एवढं आपण केलं आता नेक्स्ट बघूयात यू विल सी दॅट द प्लम लाईन अँड द अर्थ ऍक्सिस आर ऍट अँ अँगल टू इच अदर मग आता पृथ्वी ज्या लाईनच्या भोवती फिरते ज्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती फिरते त्याला पृथ्वीचा ऍक्सिस असं म्हटलं जातं तर हा जो ग्लोब आहे जर आपण फिरवला तर तो हा असा तिरका फिरतो म्हणजे या लाईनच्या अराऊंड तो फिरत असतो या लाईनच्या भोवती फिरत असतो ठीक आहे आणि हा जो आपण प्लम लाईन पकडली होती तर ती अशी स्ट्रेट असते महापृथ्वीचा ऍक्सिस आणि ही प्लम लाईन तर यांच्यामध्ये एक कोन तयार होतो एक अँगल तयार होतो ते दोघं एकमेकांना काय म्हणतात तंतोतंत जुळत नाहीत ओके एकमेकांवरती ते मॅच होत नाहीत तर ते एकमेकांमध्ये असा एक अँगल तयार करतात ओके इथपर्यंत समजलं तर दॅट इज द अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइन आणि मग आपल्याला याच्यावरून काय समजतं तर पृथ्वीचा जो हा ऍक्सिस आहे तर तो स्ट्रेट लाईन नसून तो थोडासा इन्क्लाईन इन्क्लाइन, इन्क्लाइन म्हणजे असा कललेला असा झुकलेला आहे ओके okay? हे आपल्याला या लाईनवरून समजतं द अर्थ रोटेट्स विथ इट्स एक्सिस इनक्लाइन लाइक दिस आणि आपली पृथ्वी ही अशीच फिरते की तिचा अक्ष तिचं जे ऍक्सिस आहे हा थोडासा झुकलेला आहे ती स्ट्रेट नाही फिरत द लाईन एन एस इन द पिक्चर शोज द अर्थ एक्सिस मग ही जी लाईन आहे ही एन आणि एस तर यांना कनेक्ट करणारी ही जी लाईन आहे आता ही लाईन इमॅजिनरी आहे बरं काही रिअल मध्ये नाहीये तर ही जी लाईन आहे तर याला म्हणतात पृथ्वीचा ऍक्सिस म्हणजे पृथ्वीचा अक्ष असं म्हटलं जातं इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ आणि हा जो पृथ्वीचा ऍक्सिस आहे हा पृथ्वीच्या मध्यातून केंद्रबिंदूमधून मधून जातो ओके द पॉइंट एन अँड एस आर कॉल्ड द पोल्स ऑफ द अर्थ आता हा एन आणि हा एस तर यांना पृथ्वीचे पोल्स म्हणजे ध्रुव असे म्हटले जात एन इज द नॉर्थ पोल ऑफ द अर्थ अँड एस इज द साऊथ पोल मग हा एन म्हणजे पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे म्हणजेच पृथ्वीचा नॉर्थ पोल आहे आणि एस फॉर साऊथ पोल म्हणजेच पृथ्वीचा हा दक्षिण ध्रुव आहे ओके इथपर्यंत समजलं इफ अ सर्कल वेअर ड्रॉन अराउंड द सर्फेस ऑफ द अर्थ एक्झॅक्टली इन बिटवीन द नॉर्थ अँड साऊथ इट वुड डिवाइड द अर्थ इनटू टू इक्वल पार्ट आता जर हा नॉर्थ आणि साऊथ याच्या बरोबर मध्ये एखादं असं सर्कल जर ड्रॉ केलं ओके okay? तर हे सर्कल असं जर ड्रॉ केलं तर तो पृथ्वीला ह्या दोन भागांमध्ये विभागणी करतो पृथ्वीची हे वरचा भाग आणि हा खालचा भाग लक्षात आलं का हे जे आहे ना हे असं सर्कल ड्रॉ करायचंय आपल्याला ओके हे जसं पुढून आहे तसंच मागून सुद्धा लाईन ओके तर या सर्कलमुळे काय होतं ह्या पृथ्वीचे दोन भाग पडतात दिस इमॅजनरी सर्कल इज कॉल्ड द इक्वेटर मग ह्या इमॅजनरी सर्कललाच इक्वेटर असं म्हटलं जातं इक्वेटर म्हणजे विषुवृत्त मराठीमध्ये त्याला विषुवृत्त असं म्हटलं जातं द टू इक्वल पार्ट इट मेक्स ऑफ द अर्थ आर कॉल्ड द नॉर्थन हेमिस्पियर अँड द साऊथर्न हेमिस्पियर रिस्पेक्टिवली तर या विषुववृत्तामुळे या इक्वेटरमुळे अर्थचे जे दोन इक्वल पार्ट्स होतात तर त्याला नॉर्थन हेमिस्फियर आणि साऊथन हेमिस्पियर म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हटले जाते ट्राय दिस हे करून बघा स्टँड अ कॅन्डल इन द मिडल ऑफ अ लार्ज टेबल मद एक मोठा टेबल घ्या आणि त्याच्या मधोमध एक मेणबत्ती ठेवा ड्रॉ अ बिग सर्कल अराउंड द कॅन्डल या मेणबत्तीच्या भोवती एक मोठ सर्कल एक मोठ वर्तुळ काढा प्लेस अ ग्लोब ॲट एनी पॉइंट ऑन दिस सर्कल मग आता ह्या वर्तुळावरती हा जो पृथ्वीचा ग्लोब आहे पृथ्वी गोल आहे तो कुठेही ठेवा लाईट द कॅन्डल ही मेणबत्ती पेटवा सी दॅट इट्स इट इज डार्क इन द रूम आता असं बघा की त्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये हा टेबल ठेवलेला आहे तिथे सगळीकडे अंधार पाहिजे सपोज दॅट द कॅन्डल इज द सन मग आता आपण त्या रूम मध्ये सगळीकडे अंधार केलेला आहे त्या टेबल वरती ही अशी मेणबत्ती ठेवली ती पेटवली आणि या सर्कल वरती ही पृथ्वी ठेवलेली आहे आता असं इमॅजिन करा असं समजा की ही जी पेटलेली कॅन्डल आहे तर ती सूर्य आहे ती सन आहे ऑब्झर्व विच पार्ट ऑफ द ग्लोब गेट्स द सनस्लाइट अँड विच नॉट मग काय होईल तर आता सगळीकडे अंधार आहे त्यामुळे ह्या मेणबत्तीचा उजेड हा पृथ्वी गोलावर सगळीकडे पडणार नाहीये तर तुम्ही ते निरीक्षण करा की कोणत्या भागामध्ये सनस्लाइट म्हणजे या मेणबत्तीचा उजेड पडेल आणि कोणत्या भागामध्ये नाही ओके okay? तर जो मेणबत्तीच्या समोरचा भाग असणार आहे त्याच्यावर त्याचा जा उजेड पडेल म्हणजे सूर्याचा उजेड पडणार आहे आणि सूर्याच्या जो ऑपोजिट साइडचा भाग आहे तर तो अंधारामध्येच असणार आहे ओके हे समजलं याच्यावरूनच जिथे उजेड पडेल तर तो, तो दिवस असतो आणि जिथे अंधार असेल ते रात्र असते हे आपण शिकलेलो आहोत नाव लुकिंग ॲट द ग्लोब फ्रॉम द डिरेक्शन ऑफ द नॉर्थ पोल टर्न इट अँटी क्लॉक वाईज ओके आता हा जो ग्लोब आहे ठीक आहे तर ह्याचा नॉर्थ पोल कुठे आहे इथे वरती असतो तो नॉर्थ पोल बरोबर तर काय करायचं आहे की ते अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे अँटी क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याचे काटे या दिशेने फिरतात ओके okay? आणि अँटी म्हणजे त्याच्या विरुद्ध विरुद्ध दिशेने तो फिरवायचा आहे ओके okay? फिरवला विरुद्ध दिशेने तर याच प्रकारे दिस इज हाऊ द अर्थ रोटेट्स म्हणजे याच प्रकारे म्हणजे अँटी क्लॉकवाइज पद्धतीनेच आपली पृथ्वी फिरत असते परिवलन करत असते दैट मींस इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट आणि म्हणजेच की पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते as the earth rotates is different parts come into the light of the sun वन आफ्टर द अदर अँड टर्न अवे फ्रॉम इट अल्सो इन द सेम मॅनर सेम ऑर्डर ओके पृथ्वी फिरत जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे त्याचप्रमाणे पृथ्वी गोलाचे वेगवेगळे भाग डिफरंट पार्ट्स म्हणजे पृथ्वीवरचे वेगवेगळे भाग हे क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने ते उजेडापासून दूर जातात म्हणजे जे भाग उजेडात येतात तिथे दिवस असतो आणि जेथे उजेड पडत नाही तिथे रात्र आहे असे आपण म्हणत असतो सनसेट अँड सनराइज सनसेट म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्य मावळणे अँड सनराईज सनराइज म्हणजे सूर्योदय म्हणजे सूर्य उगवणे ट्राय धिस हे करून पहा स्टिक अ रेड बिंदी ऑन द ग्लोब आता जो पृथ्वी गोल आहे तर त्याच्यावरती काय करायचंय आपल्याला एक लाल टिकली चिटकवायची आहे सेट अप द प्रिव्हियस मॉडेल ऑफ द ग्लोब अँड द कॅन्डल आणि हे अशाच प्रकारचं मॉडेल तयार करायचंय फक्त याच्यामध्ये काय फरक असणार आहे तर ह्या पृथ्वी गोलावर एका ठिकाणी आपल्याला लाल टिकली चिटकवायची आहे टर्न द ग्लोब अँटी क्लॉक वाईज आणि परत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला तो ग्लोब फिरवायचा आहे नोट व्हेन इट इज सनराइज

म्हणजे एकदा एक, एक सूर्योदय तुम्हाला दिसला तर दुसरा सूर्योदय केव्हा येईल म्हणजेच की आता समजा इथे तुम्ही ही टिकली लावलेली आहे तर इथे सूर्योदय झालेला आहे तर ते अँटी क्लॉकवाईज फिरवा घड्याळाच्या उलट्या दिशेने तो फिरवून ही टिकली परत तिथेच फिरून येईल ती केव्हा येते याचं तुम्ही निरीक्षण करा यू विल सी दॅट दिस हॅपन्स वेन द अर्थ कम्प्लीट वन रोटेशन व तुमच्या हे लक्षात येईल की ही टिकली इथे परत यायला फिरून यायला या, या पृथ्वी गोलाची एक फेरी पूर्ण व्हावी लागते दॅट इज वेन इट मेक्स वन कम्प्लीट टर्न अराउंड इट सेल्फ हो म्हणजेच काय तर जेव्हा हा पृथ्वी गोल हा पूर्ण स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करतो तेव्हा ती टिकली परत त्या ठिकाणी येते म्हणजेच तो सनराइज परत होत असतो दिस पिरियड ऑफ टाइम दॅट द अर्थ टेक्स टू कंप्लीट वन रोटेशन इज कॉल्ड अ डे आणि मग हाच जो वेळ आहे जो की पृथ्वी एक त्याचं परिवलन तिचं परिवलन पूर्ण करण्यासाठी घेते एक रोटेशन एक त्यालाच ते, फेरी म्हणता येईल स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ घेते ते, तर त्याला आपण एक दिवस असे म्हणतो अ डे हॅज टू पार्ट डे टाइम अँड नाईट टाइम ऑर सिंपली डे अँड नाईट आता एक पूर्ण दिवसामध्ये दोन भाग असतात एक तर दिवसाची वेळ आणि एक रात्रीची वेळ ज्यालाच आपण साध्या भाषेमध्ये दिवस आणि रात्र असे म्हणतो फॉर द पर्पज ऑफ मेजरिंग टाइम वी डिवाइड द होल डे इन टू ट्वेंटी फोर पार्ट इच ऑफ विच इज कॉल्ड अँड अवर आता आपल्याला मोजमाप करता यावं मोजता यावं म्हणून आपण पूर्ण दिवसाचे चोवीस भागा चोवीस भागामध्ये विभागणी केलेली आहे आणि त्यातल्या प्रत्येक भागाला एक तास असं आपण म्हणतो अवर म्हणजे एक तास म्हणजे एका दिवसाचे चोवीस तास असतात आणि त्यातला जर आपण चोवीस त्याचे भाग केले तर एका भागाचा एक तास होतो अ इयर एक वर्ष ट्राय दिस हे करून बघा

लक्षात ठेवायचं की हा ग्लोब सतत फिरता पाहिजे ओके हे सतत फिरणारा पाहिजे आणि त्याचा जो ऍक्सिस आहे तर त्याची दिशा बदलणार नाही याच तुम्ही काळजी घ्या इव्हेंच्युअली द ग्लोब कम बॅक टू इट्स ओरिजिनल प्लेस ऑन द सर्कल आणि असं करता करता हा गोल इथून फिरायला सुरुवात होईल असा पूर्ण सर्कल करून तो इथे येईल ठीक आहे तर तो परत त्याच्याच जागेवरती येईल दिस इज हाऊ अर्थ रिव्हॉल्स अराउंड सन इवन एज इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ आणि अशाच प्रकारे सेम अशाच प्रकारे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता अशी पूर्ण सूर्याभोवती सुद्धा ती फिरत असते ओके okay? द पिरियड ऑफ टाइम द अर्थ टेक्स टू कंप्लीट वन रिव्होलूशन अराउंड पृथ्वी ही जी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात रिव्होल्युशन पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतात रोटेशन म्हणजेच परिवलन आणि ती जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा तिला त्याला म्हणतात रिव्होल्युशन म्हणजेच परिभ्रमण तर पृथ्वीला असं एक पूर्ण परिभ्रमण पूर्ण करायला जो वेळ लागतो तर त्या वेळाला आपण एक वर्ष असं म्हणतो देर आर अबाउट थ्री सिक्स्टी फाय डेज अँड सिक्स अवर्स इन अ इयर मग ही हा जो टाइम पिरियड आहे की ज्या वेळेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करते तर त्याला थ्री सिक्स्टी फाय डेज आणि सहा तास म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला थ्री सिक्स्टी फाय दिवस आणि सिक्स आवर्स म्हणजे सहा तास लागतात अ लिप इयर ओके लिप वर्ष इन द ग्रेगेरियन कॅलेंडर द इयर इज टेकन टू हॅव थ्री सिक्स्टी फाय डेज आता जे आपल्या घरामध्ये कॅलेंडर असतं की नाही ते ग्रेगेरियन कॅलेंडर आहे ओके तर त्या कॅलेंडर मध्ये सगळ्या जे बारा महिने आहेत त्या महिन्यांचे धरून जर दिवस आपण मोजले तर ते असतात थ्री सिक्स्टी फाय डेज तीनशे पासष्ट दिवस असतात इट मीन्स दॅट इट काउंट सिक्स अवर्स लेस एव्हरी इयर म्हणजे याचाच अर्थ आताच आपण बघितलं की पृथ्वीला एक फेरी पूर्ण करायला एक वर्षाला तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास लागतात म्हणजे आपण कॅलेंडरमध्ये हे सहा तास तर दाखवू शकत नाहीत कारण कॅलेंडरमध्ये आपल्याला एक पूर्ण दिवस दाखवावा लागतो म्हणजे आपण कॅलेंडरमध्ये सहा तास कमी धरतोय दरवर्षी ओके दॅट मीन्स दॅट मेक्स ट्वेंटी फोर आवर्स ऑर वन डे इन एव्हरी फोर इयर्स म्हणजे असे सहा तास जर प्रत्येक वर्षी पकडले तर सिक्स सिक्स परत नेक्स्ट इयरला सिक्स आवर्स ते झाले ट्वेल्व आवर्स परत नेक्स्ट इयरला सिक्स आवर्स ते झाले एटीन आवर्स आणि परत सिक्स जो फोर्थ इयर असतो तर त्याचे जे सिक्स आवर्स आहेत ते धरून होता ट्वेंटी फोर आवर्स म्हणजे तेव्हा म्हणजे एव्हरी फोर आवर प्रत्येक चार वर्षांनी चोवीस तास पूर्ण होतात म्हणजे चोवीस तास म्हणजेच एक दिवस पूर्ण होतो म्हणून आपण दर चार वर्षांनी एक दिवस एक्स्ट्रा पकडतो बरोबर ना एक एक दिवस आपण काय करतो जास्त पकडतो दर चार वर्षांनी टू मेक अप फॉर दिस लॉस्ट वन डे द मंथ ऑफ फेब्रुवारी इन द ग्रेगेरियन कॅलेंडर हॅज अन एक्स्ट्रा डे एव्हरी फोर्थ इयर आणि मग हा जो आपला एक दिवस गेलेला आहे पूर्ण चार वर्षामध्ये तर तो पकडण्यासाठी कॅलेंडर कॅलेंडरमध्ये दर दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस जास्त पकडला जातो दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस जास्त पकडला जातो दॅट इयर इज कॉल्ड अ लीप इयर अँड इट हॅज थ्री सिक्स्टी सिक्स इन्स्टेड ऑफ थ्री सिक्स्टी डेज अँड फेब्रुवारी हॅज ट्वेंटी एट डेज आणि मग हे जे चार वर्षांनी आपण फेब्रुवारीमध्ये जे फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस असतात तर तो आपण एकोणतीस दिवस पकडतो म्हणजेच वर्षाचे जे थ्री सिक्स्टी फाय डेज असतात थ्री सिक्स्टी फायव्ह दिवस असतात त्याच्याऐवजी आपण त्या वर्षी वर्षाचे तीनशे सहासष्ट दिवस पकडतो थ्री सिक्स्टी सिक्स दिवस पकडतो तर त्या वर्षाला म्हणतात लीप लीप वर्ष इयर असं म्हटलं जात ओके आलं लक्षात कारण आपली पृथ्वी पृथ्वीला पूर, सूर्याभोवती पूर्ण फेरी करायला डेज आणि सिक्स अवर्स लागतात हे सिक्स अवर आपण कॅलेंडर मध्ये दाखवू शकत नाही म्हणून सिक्स फोर जा ट्वेंटी फोर म्हणजे चार वर्षांनी आपण तो एक एक्स्ट्रा दिवस पकडतो आणि तो फेब्रुवारीच्या फेब्रुवारी मध्ये आपण तो दाखवतो एकोणतीस दिवस दाखवतात त्या वर्षी चार वर्षांनी त्यालाच वर्ष असं म्हणतात समजलं डू यू you नो know? तुम्हाला हे माहित आहे का यू नो दॅट द लेंथ ऑफ डे अँड नाईट इज नॉट ऑलवेज इक्वल तर आपण हे फोर्थ मध्ये शिकलेलो आहोत की दिवसाचा दिवस आणि रात्र हे दोन्ही एकसारखे नसतात This happens because of the अर्थ inclined axis and its revolution around the sun. मग हे कशामुळे होतं की दिवस आणि रात्र हे समान नसतात तर ते पृथ्वीचा जो इन्क्लाइंड ऍक्सिस आहे पृथ्वीचा जो असा झुकलेला अक्ष आहे झुकलेला ऍक्सिस आहे ओके त्याच्यामुळे आणि पृथ्वीचं जे सूर्याभोवतीचं जे परिभ्रमण आहे तर त्याच्यामुळे दिवस आणि रात्र हे त्यांची लांबी जी असते ती वेगवेगळी असते इन द नॉर्थन हेमिस्फिअर उत्तर गोलार्धामध्ये बिटवीन ट्वेंटी टू मार्च अँड ट्वेंटी थ्री सप्टेंबर द डेज आर लॉंगर दॅन द नाईट्स तर उत्तर गोलार्धामध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर मध्ये दिवस हा मोठा असतो रात्रीपेक्षा देअर फोर इट इज वॉर्मर देअर आणि म्हणून तिथे गर्मी असते उष्णता असते दॅट इज इट इज समर इन द नॉर्थन हेमिस्फेयर आणि म्हणून उत्तर गोलार्धामध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या काळामध्ये उन्हाळा असतो हाऊ सेम ड्युरिंग इन द द नाईट आर लॉंगर दॅन द डेज आणि त्याच पिरियडमध्ये म्हणजे बावीस मार्च आणि तेवीस सप्टेंबर या पिरियडमध्ये दक्षिण गोलार्धामध्ये रात्र मोठी असते दिवसापेक्षा द अर्थ गेट्स लेस हीट इन दीज देअर फॉर इट इज विंटर इन द साऊथर्न आणि आता इथे डे म्हणजे दिवस छोटा असल्यामुळे पृथ्वीला जास्त सूर्यप्रकाश भेटत नाही आणि त्यामुळे तिथे हिवाळा असतो समजलं म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर उन्हाळा असतो त्याच वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये बावीस मार्च ते थर्ड सप्टेंबर टू ट्वेंटी टू मार्च आता तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या दिवसांमध्ये द डेज आर लॉंगर दॅन द नाईट इन द साऊथर्न हेमिस्फिअर दक्षिण गोलार्धामध्ये आता दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते इट गेट्स मोर हीट अँड इट इज समर देअर आणि म्हणून तिथे जास्त उष्णता भेटते आणि म्हणून तिथे उन्हाळा असतो केव्हा तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च इन दिस पिरियड इन द नॉर्थन हेमिस्फिअर इट इज द नाईट दॅट आर लॉंगर आणि मग त्याच त्याच वेळेस उत्तर गोलार्धामध्ये रात्री मोठ्या असतात रात्र मोठी असते द नॉर्थन हेमिस्फिअर गेट्स लेस हिट अँड इट इज विंटर देअर आणि मग उत्तर गोलार्धामध्ये त्यावेळेस कमी सूर्याची उष्णता भेटते आणि म्हणून तिथे हिवाळा असतो ओके okay? तर एक्झाम मध्ये किंवा तुम्ही हे अभ्यास करताना किंवा पाठ करताना एक लक्षात ठेवा जर तुम्ही दोन्हीही एकाच वेळेस लर्न करायला गेलात उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्ध तर तुमचं कन्फ्युजन होईल त्याच्यामुळे फक्त एकच लर्न करायचं आणि लक्षात ठेवायचं की त्याच्या अपोजिट दुसरं आहे म्हणजे बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर लर्न करा की त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो दक्षिण गोलार्धामध्ये हिवाळा असतो आणि तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च मग परत उत्तर गोलार्धाच लर्न करा त्यावेळेस दक्षिण गोलार्ध लर्न करू नका त्याच्यामुळे काय होऊन जाईल तुमचं कन्फ्युजन होऊन जाईल ओके आलं लक्षात नोट दॅट दे आर मे बी डिफरन्सेस इन दिस डेट्स ड्यू टू द लीप इयर हे लक्षात ठेवा की ह्या ज्या डेट्स आहेत तेवीस सप्टेंबर बावीस मार्च किंवा बावीस मार्च तेवीस सप्टेंबर तर याच्यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो कारण लीप वर्षामुळे ओके इन इंडिया समर द रेनी सीझन अँड विंटर आर कन्सिडर टू बी द मेन सीजन्स तर भारतामध्ये समर म्हणजे उन्हाळा रेनी सीजन म्हणजे पावसाळा आणि विंटर म्हणजे हिवाळा तर हे तीन मुख्य ऋतू मानले जातात वी अल्सो डिव्हाइड द इयर टू सिक्स सीझन्स नेमली आणि आपण अजून त्यांचे सहा ऋतूंमध्ये सुद्धा डिव्हिजन करतो वर्गीकरण करतो तर ते आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर ओके तर हे मराठी ऋतू आहेत तर असे आपण सहा ऋतूंमध्ये सुद्धा वर्षाचं डिवाइड करत असतो द सायकल ऑफ सिक्स सीझन इज कॉल्ड द ऋतुचक्र तर हे जे सहा ऋतू आहेत तर त्यांचं जे सायकल आहे तर त्याला आपण म्हणतो की चक्र असं मराठीमध्ये म्हणतात मेनी ऑफ अवर फेस्टिवल्स आर कनेक्टेड विथ द सीझन्स आणि या ऋतूंशीच आपले बरेचसे जे सन वार आहेत जे फेस्टिवल्स आहेत सन्स आहेत तर ते जोडलेले असतात मेनी ऑफ अवर सॉंग्स अँड गेम्स आर अल्सो रिलेटेड टू द डिफरंट सीजन्स आपले का बरेचशी गाणी खेळ तर हे सुद्धा वेगवेगळ्या वेग ऋतूंशी जोडलेले असतात फेजेस ऑफ द मून चंद्राच्या कला

पूर्ण गोल चंद्र दिसतो त्या दिवसाला काय म्हणतात आणि ज्या दिवशी आपल्याला चंद्रच दिसत नाही तर त्या दिवसाला काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का द फुल मून अँड द न्यू मून फुल मून म्हणजे पौर्णिमा आणि न्यू मून म्हणजे अमावस्या हे आपण बघणार आहोत द मून रिव्हॉल्व अराऊंड द अर्थ अँड द अर्थ रिव्हॉल्व अराऊंड द सन चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो रेवॉल्स म्हणजे परिभ्रमण म्हणजेच फिरतो तशीच पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते परिभ्रमण करत असते टू ऑर्बिट्स इंटरसेक्ट आणि म्हणूनच या दोघांच्या ज्या कक्षा आहेत तर त्या एकमेकांना छेदतात द सन द मून अँड द अर्थ आर नॉट ऑलवेज अलॉंग अ स्ट्रेट लाईन आणि म्हणूनच सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे एक स्ट्रेट लाईन मध्ये सरळ रेषेमध्ये नसतात वी सी हाफ ऑफ द मून सरफेस विच बघतो चंद्र तो चंद्राचा फक्त अर्धा भाग आहे चंद्राच्या पृष्ठभागाचा अर्धा भाग जो पृथ्वीकडे असतो तोच आपल्याला फक्त दिसतो दॅट इज फ्रॉम द अर्थ वी सी ओनली वन साइड ऑफ द मून आणि म्हणजेच पृथ्वीवरून आपल्याला फक्त चंद्राचा एकच भाग दिसतो द मून हॅज नो लाइट ऑफ इट्स ओन चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये वी कॅन सी द मून बिकॉज ऑफ द सन्स लाईट दॅट फॉल्स ऑन इट आपल्याला चंद्र दिसतो कारण सूर्याचा प्रकाश हा चंद्रावरती पडतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही आहे ऑन अ फुल मून नाईट वी सी द आयदर साइड ऑफ द मून दॅट फेस द अर्थ फुल मून म्हणजेच पौर्णिमा म्हणजे ज्या दिवशी आपल्याला चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडे जो भाग आहे ती पूर्ण साईड आपल्याला दिसते ऑन अ न्यू मून नाईट वी कॅन नॉट सी एनी ऑफ इट आणि न्यू मून नाईट म्हणजेच अमावस्या अमावस्या ज्या दिवशी आपल्याला अजिबात चंद्र दिसत नाही ओके फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून द इल्युमिनेटेड पार्ट ऑफ द मून सीन फ्रॉम द अर्थ बिकम स्मॉलर अँड स्मॉलर तर फुल मून म्हणजे पौर्णिमा असा पौर्णिमेच्या दिवसापासून ते अमावस्येच्या दिवसापर्यंत जो प्राक, चंद्राचा प्रकाशित भाग आहे तर तो हळूहळू कमी कमी होत जातो छोटा छोटा होत जातो फ्रॉम न्यू मून टू फुल मून इट अगेन ग्रोज बिगर अँड बिगर आणि असा चंद्राचा पौर्णिमेपासूनचा अमावस्येपर्यंत भाग छोटा छोटा होत जातो आणि परत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तोच भाग परत मोठा मोठा होत जातो दीज डिफरंट शेप्स ऑफ द मून दॅट वी सी आर कॉल्ड द फेजेस ऑफ द मून आणि हेच जे पृथ्वीचे वेगवेगळे सॉरी हे जे चंद्राचे आपल्याला वेगवेगळे आकार बघायला भेटतात तर त्यालाच आपण फेजेस ऑफ द मून म्हणजे चंद्राच्या कला असा म्हटलं जात द लुनार मंथ अँड डेज तिथी लुनार म्हणजे चंद्रासाठी हा शब्द वापरला जातो चंद्रमास मंथ म्हणजे मास, मास चंद्रमास आणि दिवस म्हणजेच त्याच्या तिथी यू नो दॅट इट फोर्टीन और फिफ्टीन डेज फ्रॉम न्यू मून टू फुल मून तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे चौदा ते पंधरा दिवस असतात दिस इज द फोर नाईट ऑफ द वॅक्सिंग मून फोर्ट नाईट म्हणजे पंधरा दिवसांचा जो कालावधी आहे त्याला पंधरावडा असं म्हटलं जातं तर या पंधरावड्यालाच वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं आफ्टर द फुल मून द मून अपियर स्मॉलर अँड स्मॉलर अँड आफ्टर फोर्टीन टू फिफ्टीन डेज इट इज अ न्यू मून अगेन आणि परत ह्या पौर्णिमेनंतर चंद्र छोटा छोटा होत जातो आणि चौदा ते पंधरा दिवसांनंतर परत अमावस्या येते दिस पिरियड इज द फोर्थ नाईट ऑफ द वॅनिंग मून आणि मग या पंधरावड्याला वॅनिंग म्हणजेच कृष्ण पक्ष असं म्हटलं जात दिरियड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट इज ट्वेंटी एट टू थर्टी डेज एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंतचा जो काळ आहे तर तो अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो इट इज कॉल्ड द लुनार मन याला चंद्रमास असं म्हटलं जातं म्हणजे चंद्रमास म्हणजे केव्हा तर एका अमावस्येपासून दुसरी अमावस्या येण्याचा जो काळ आहे तर त्याला ल्युनार मंथ असं म्हटलं जातं एव्हरी डे ऑफ द ल्युनार okay, मंथ इज कॉल्ड अ तिथी आणि या चंद्रमासाचा जो प्रत्येक दिवस आहे तर त्याला तिथी असं म्हटलं जात ओके इथे दाखवलेत बघा कसे आहेत कसे चेंजेस होत जातात डिफरंट फेजेस ऑफ द मून इथे दाखवलेले आहेत द न्यू मून म्हणजे अमावस्या तिथून पंधरा दिवसांनी द फुल मून येतो म्हणजेच पौर्णिमा येते त्यालाच वॅक्स मून म्हणजेच शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं परत द फुल मून नंतर म्हणजे पौर्णिमेनंतर फिफ्टीन डेजनी द न्यू मून अमावस्या येते तर त्याला द वॅनिंग मून वॅनिंग मून म्हणजेच कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं द फोर्थ नाईट ऑफ द वॅक्सिंग मून प्लस द फोर्थ नाईट ऑफ द वॅनिंग मून इज इक्वल टू अ लुनार मंथ म्हणजे चंद्रमास म्हणजे काय तर शुक्ल पक्षाचा पंधरा दिवसांचा जो कालावधी आहे तो प्लस कृष्ण पक्षाचा पंधरा दिवसांचा कालावधी असे मिळून एक महिना तयार होतो त्याला चंद्रमास असं म्हटलं जातं वॉट वी हॅव लर्न मग आता आपण काय शिकलो याच्यातून द रोटेशन ऑफ द अर्थ कॉजेस डे अँड नाईट पृथ्वीच्या परिवलनामुळे रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र तयार होतात द रिव्होल्युशन म्हणजेच परिभ्रमण द

आणि चंद्राचं पृथ्वीभोवतीचं फिरणं जे आहे परिभ्रमण आहे त्याच्यामुळे चंद्राचे वेगवेगळे वेग आपल्याला आकार चंद्राच्या वेगवेगळ्या वेग वेग कला दिसून येतात द पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू द नेक्स्ट इज कॉल्ड अ लुनार मंथ अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्या येईपर्यंतचा जो काळ आहे तर त्याला लुनार मंथ चंद्रमास असं म्हटलं जातं इट हॅज जा अबाउट ट्वेंटी एट टू थर्टी डेज आणि हा चंद्र मास जो आहे तर तो अठ्ठावीस ते तीस दिवसांचा असतो द फोर्थ नाईट एंडिंग ऑन अ फुल मून इज दॅट ऑफ द वॅक्सिंग मून जो पंधरावडा संपताना पौर्णिमा येते तर त्याला वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष असं म्हटलं जातं द फोर्थ नाईट दॅट एंड ऑन अ न्यू मून इज दॅट ऑफ द वॅनिंग मून जो पंधरावडा संपताना अमावस्या येते तर त्याला वॅनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं द डेज ऑफ द लुनार मंथ आर कॉल्ड तिथीच चंद्रमासाच्या दिवसांना प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हटलं जातं थँक्यू